शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी SRA योजना राबवली जाते, मात्र या योजनेलाच भ्रष्टाचाराची कीड लागलेली असल्याची बाब मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेने उघडकीस आणली आहे. या हे संघर्ष करत असताना आम्हाला झोपडपट्टी धारकांचा जो विषय आला की जे पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये SRA स्कीम राबवली जाते, या SRA स्कीममध्ये अनधिकृतपणे बोगस दस्तावेज तयार करून शासनाला खोटे प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची दिशाभूल करून लाभार्थी SRA स्कीमचे लाभार्थी झालेले आहेत. याबाबतची आम्ही माननीय प्राधिकृत अधिकारी उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, त्याचे पुरावे आम्ही त्याच्याबरोबरती जोडलेले आहेत आणि अशा बोगस लाभार्थीवरती भारतीय फौजदारी कायद्याप्रमाणे त्याचबरोबरती झोपडपट्टी प्राधिकरण अधिनियम 1971 कलमांतर्गत खोटे शपथपत्रावरती खोटे बोलून SRA योजनेचा लाभ मिळवण्यासंदर्भात अशा लोकांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही केलेली आहे.